वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे वाशिम मालेगाव रिसोड मंगरुळपीर मनोरा आणि कारंजा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे ऐन गणेशोत्सवामध्ये बळीराजावर आसमानी संकट कोसळलंय त्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे संततधार पाऊस झाला आहे त्यामुळे शेतीला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि काय नेमकी सगळी परिस्थिती आहे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून या नुकसानी संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये मागील दहा दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे संपूर्ण नुकसान झालेले आहे आपण बघू शकतो हे सोयाबीनचे शेत आहे आणि या सोयाबीनच्या शेताला अक्षरशः तळ्याचे रूप आलेले आहे त्यामुळं हे हातातोंडाशा आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातून जात आहे याबरोबरच या, या हंगामातील सोयाबीनसह कपाशी असेल तूर असेल या फळबागा असतील याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकरी पुरते हातबल झालेले आहेत आपल्यासोबत काही शेत शेतकरी त्यांच्याशी बोलूया दादा का क, कशा प्रकारचा पाऊस होता आणि किती नुकसान आहे म्हणजे पाऊस असा होता की मागच्या दहा वर्षात पण पाऊस नव्हता पडला एवढा जोरात पाऊस यावर्षी पडलेला आहे आणि या हप्त्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे बघा अक्षरशः शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे म्हणजे आता नुकतेच सोयाबीन हे शेंगाच्या अवस्थेत हो आहे म्हणजे काही दहा पंधरा हजार सोयाबीन आपल्या घरात होतं पण पाण्यामुळे पूर्ण हे पीक जे उद्ध्वस्त झालेले तर आमची शासनाकडून आमच्या पूर्ण शेतकऱ्याच्या वतीने वाशिमच्या शेतकऱ्याच्या वतीने शासनाकडे एवढीच विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर या सर्व पिकांचे पंचनामे करण्यात करावे आणि तात्काळ त्यांनी महसूल स्तरावर पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचा हे करावं आपण बघू शकतो की शेतकरी पुरते हातबल झालेले आहेत तर त्यामुळे वर्षभर संसाराचा गाडा हकायचा कसा असा एक क्ष प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे त्या त्यामुळे त्यांना गरज आहे ती आता शासनाच्या मदतीची गणेश मोळे जिमिडिया वाशिम